तुम्हाला मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. काय कशी आहे मुलगी? A1 एकदम पसंत. देसाई काका नाव काय? मुक्ता. नाव पण छान आहे. बघ दादा, आपण इतक्या मुली पाहिल्या, एक तरी होती का इतकी चांगली? काय विलास मग? अहो त्याचा हसरा चेहरा सांगतोय. अगं पण त्याला तोंडा नको म्हणू देखी. काय हो चांगलीच आहे दादा. आता पुरे की आईलाही बघू दे. तुमचं काय म्हणत? बरी आहे पण मुलगी कोणाची? घराचे बापूसाहेब घोरपडे म्हणून आहेत त्यांची. बर, ते पोस्ट मास्टर होते. मुलीला आई वडील आणि छोटा भाऊ आहे. कराडला वडलोपार्जित घर आहे, तिथंच राहतात सगळेजण. पेन्शन घेतल्यानंतर उमरतला स्वतःची थोडीफार जमीन आहे. हाडाची गरीब आणि सालस माणसं आहेत. ही मुक्ता शिकली किती? कॉलेजला आहे, पहिल्या वर्षाला. घर कामात सुद्धा हुशार आहे. बघायची ना मग? बघायची म्हणजे काय? बघायचीच. काय दादा? हो बघायला तर पाहिजेच, पण आईचं काय म्हणणं आहे? अरे मुलगी बरी आहे म्हणून काय झालं? माणसं तोला मोलाची नकोत का? बाप काय म्हणे? पोस्ट मास्टर आणि तोही पेन्शनर. मुलगी आणि नारळ एवढीच त्यांची आई. पण असं का म्हणता वहिनी साहेब? त्यांच्या परीने करतीलच किती जास्ती जास्त. अहो बेडकी किती फुगली तरी हत्तीची का बरोबरी करणार आहे? माफ करा हा देसाई भाऊजी, स्पष्ट बोलते म्हणून. सारख्या मुली सांगून येत आहे थोरा मोठ्यांच्या. भक्कम हुंडा मानपान घेऊन. परवाच तर बडोद्याचे सरदार निंबाळकर देखील येऊन गेले. एवढं चांगलं मातब्बर स्थळ तुमचं, येणारच. तेच तर म्हणते मी. भोसले म्हणून जहागीरदार आहेत ना जयसिंगपूरचे, ते तर सारखे पाठीमागे लागले आहेत. मुलगी करून घ्याच म्हणून. आपण हून 2 लाख रुपये खर्च करणार आहेत. शिवाय एकुलती एक मुलगी, अफाट इस्टेट, मागे पुढे सगळं तिलाच मिळणार. अगं पण ती मुलगी? तू का बस ग, एवढं सगळं सोडून साध्या पोस्ट मास्टरच्या मुलीला बघायचं काय नडलंय? नडले दादाला आणि मला फोटोवरून ती आवडली. ती बघायला जायचं म्हणजे जायचंच. काय रे? ज्योती माझ्या मनातलंच बोलते. ठीक आहे, तुम्हा दोघांचा हटच आहे तर घ्या बघून. थँक्यू मदर. देसाई काका आम्ही येत्या रविवारी येऊ मुलगी बघायला. ठीक आहे निघतो मी. थांबावायच असा वय देसाई काका. तुम्ही आल्यावर एकदा आणि निघताना एकदा चाय द्यायचा रिवाज हाय थोरल्या धन्यांच्या येळचा. खरंच की विसरलोच होतो पारूबाई. मुक्ता आवर लवकर ही साडी देस, तुला खुलून दिसते. पाहायला येणारी मंडळी फार बडी आहे, छाप पडायला हवी. काळजी करू नका. अहो बडी मंडळी असली म्हणून काय झालं? आपलं नाणं खणखणीत आहे. मनोज कुठे आहे? चा बाई लवकर नेसून ही साडी. बर अहो आपली मुलगी काय पाहिल्या बरोबर पसंत पडली पाहिजे. वा वा मनोज सुद्धा कामाला लागला. अहो पण कुठून आणलं ते सगळं? सांगतो. हा गालीच्या सय्या साहेबांच्याकडून आणला, हा टेबल क्लॉथ अण्णा साहेबांनी दिला, हा फ्लॉवर पॉट वैद्यांच्या कडला, ही साठे मारी बिस्किट पाहण्यासाठी आहेत, हात लावायचं नाही. ही फुलं मात्र आपली आहेत, म्हणजे मी विकत आणली. या घालू नका पाहण्यासाठी. काय ते अच्छा पहा कसा हुशार आहे की नाही. वाटतय का आता पोस्ट मास्टरचं घर आहे म्हणून? मंडळी आली वाटत. बापूसाहेब मंडळी आली आहेत. या या. अहो साहेब या त्या बाई, ये विलास, ये ज्योती, या बसा ना. बस विलास बसा ना दौलतराव.
सगळ्यांची ओळख करून देतो. या आई साहेब, हा उत्सव मूर्ती विलास, ही विलासची बहीण ज्योती, या अत्याबाई, आणि या अत्याबाईचे यजमान दौलतराव दाभाडे. इकडे ये. नाव काय तुझं? मनोज. हे घे. नको. अरे घे, लाजू नको. साठी बिस्किट मला खूप आवडतो ना. थँक्यू. बापू साहेब, तुमचा मुलगा मोठा हुशार आहे. हा मनोज, आणि ही मुक्ता, हीच आमची प्रॉपर्टी. अहो, हीच खरी प्रॉपर्टी. बोलायला ठीक आहे, पण पैशाशिवाय किंमत नसते माणसाला. अरे बाप रे, मुक्ताने घेऊन याला. आज जरा जास्तच उकडतय रे. पंखा नाही म्हणजे विशेष आहे. नाही, पंखा आहे पण तो रुसतो मधून मधून, जुना झालाय ना. थांबा, आता येईल वारा. दे सगळ्यांना. या दोघांचा हट्ट म्हणूनच मी आले. यांनाच विचारते काय विचारायचे. काय रे विलास? नाही. तुला का ज्योती? अहो, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीला कसले प्रश्न विचारायचे. वहिनी साहेब, जाऊ दे का तिला आज. झालं ना हे. तो आम्ही चल रे. बरे, येतो. हा, आम्ही. नमस्कार. बर, येतो. चल मग आपला निर्णय केव्हा कळेल सांगू. विचार करून. अगं, आता कसला विचार करतेस? अति विचार हा विचारच ठरतो. चला आता. वा साहब, लड़की लाखों में एक है. तुला कोणी विचारलं? गाडी स्टार्ट कर. जी. हॅलो, नमस्कार, मी ज्योती बोलतीये. निर्णय ना? हो, ठरला की. मुक्ता पसंत आहे आम्हाला. एक मिनिट, दादालाच देते. बोल. कोण आहे? देसाई काका. हॅलो, देसाई काका, नमस्कार. माझी पसंती ना पक्की आहे. पण बाकी सगळं आईच ठरवणार. थांबा, आईलाच फोन देतो. आई, ये ना. अगं, इथे पेपर मधलं कोडं काय सोडवतेस? हे कोडं सोडव आधी. हा दोघांचा तर जुलमच आहे माझ्यावर. हॅलो, नमस्ते देसाई भाऊजी. हो, या दोघांचा हट्टच आहे म्हणून मी हो म्हणते. अहो, देण्या घेण्याचा फोन वर कसं बोलणार? त्यांना समक्ष घेऊन या, मग मी बोलीन. पण भाऊजी, रीत रिवाजाला धरून तरी करणार ना. पण यायच्या आधी त्यांना नीट कल्पना द्या. हो, पण मी फोन बंद करते. नमस्ते. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.